नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आणि निरीक्षणाखाली असतानाच या सत्ता संघर्षासाठी प्रत्येक वेळेला एक एक टप्पा पुढे जाताना दिसतोय आणि तो टप्पा फक्त आणि फक्त तारखेचा आहे हे सुद्धा अधोरेखित करायला हवं। सर्वोच्च न्यायालयानं ताज्या घटनाक्रमामध्ये 31 डिसेंबर पूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा तो सर्वोच्च न्यायालयाला घ्यावा लागेल इथपर्यंतचं मतप्रदर्शन केलेलं आहे। असं असताना हे संपूर्ण प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर जाताना दिसतंय। न्यायपालिका आणि विधिपालिका अर्थात कायदे मंडळ आणि न्याय मंडळ यांच्यात प्रत्येकाच्या कार्यमर्यादा आखून ठेवलेल्या असताना, परस्परांच्या कार्यमर्यादेत हस्तक्षेप अपेक्षित नसताना ज्या पद्धतीचे आदेश दिले जात आहेत ते आदेश हे प्राप्त स्थितीमध्ये एकमेकांच्या अधिकारांवर कुरघोडी करण्याच्या साठीचे आहेत असं काही ज्येष्ठ कायदेतज्ञांचं म्हणणं आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या निमित्तानं न्यायालयानं घेतलेली भूमिका ही राज्यात घटनात्मक पेच निर्माण करणारी ठरते की काय असा सवाल उपस्थित होतोय। या संपूर्ण घटनाक्रमाच्या निमित्तानं न्याय मंडळ जर समजा विधिमंडळाच्या अधिकारावर हस्तक्षेप करणार असेल तर विधिमंडळ तशा प्रकारचे हस्तक्षेप स्वीकार करेल का? इथपासून जर विधिमंडळ न्याय मंडळाच्या अधिकारांना आणि आदेशांना मानणार नसेल तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल का? इथपर्यंत प्रत्येक टप्प्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे। आणि महाराष्ट्रात याच्या जोडीला हाही प्रश्न आहे की जर न्यायालयानं दिलेल्या आदेशांना जुमानलं गेलं नाही तर कारवाई कुणावर होणार आणि तशी कारवाई न्यायालयाला करता येते का? हे सगळं एका टप्प्यावर चर्चेत असतानाच भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांच्यातलाही आपापसातला संवाद प्रश्नचिन्हांकित आहे। हे दोघंही आत्ताच्या घडीला परस्परांच्या अधिकारांना प्रश्नचिन्ह लावत येत आहेत। त्याच निमित्तानं आजची चर्चा आहे, महाराष्ट्रात घटनात्मक पेच निर्माण होतोय का? या चर्चेत आपल्या सोबत ज्यांच्या याचिकांच्या मुळे हा संपूर्ण प्रश्न निर्माण झाला त्या दोन्ही गटांचे प्रवक्ता प्रतिनिधी आहेत। आपल्या सोबत उद्धव गटाची बाजू मांडण्याच्यासाठी सुनील मोदीजी आहेत, तर शिवसेनेच्या कडून अभिजित बोराटे आहेत। या दोन्ही मंडळींचं या चर्चेत आपण स्वागत करतो। ज्या पद्धतीच्या परिस्थितीला आत्ताच्या घडीला न्यायपालिका आणि विधिमंडळातल्या खटल्यांच्या अनुषंगानं आपण सामोरे जातो आहोत त्याबाबत ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि पद्मश्रीनं सन्मानित ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी केलेलं मतप्रदर्शन आपण आधी पाहणार आहोत। त्यांच्या मतप्रदर्शनाच्या नंतर या चर्चेला आपण पुढे नेऊ। पटकन पाहूयात उज्ज्वल निकम काय म्हणताय। की 10वा परिशिष्ट नुसार या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा अध्यक्षांना बहाल करण्यात आलेला आहे, परंतु अध्यक्षांनी किती मुदतीची सुनावणी पूर्ण केली पाहिजे याची कुठेही स्पष्टता नाही। 31 डिसेंबर सुनावणी पूर्ण झाली नाही तर त्याचे डायर कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात, अर्थात या बाबतीत अध्यक्ष पुढची भूमिका काय घेतात हे जरी महत्वाचं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाचा सकृतदर्शनी तो अवमान होण्याची शक्यता आहे। माझ्या मते आजच्या या सुनावणीनंतर एक घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे। याला कारण असं आहे की अध्यक्षांनी आज सर्वोच्च न्यायालयात कुठेही असं अभिवचन दिलं नाही त्यांच्यातर्फे की आम्ही 31 डिसेंबर पर्यंत ही सुनावणी पूर्ण करू। या चर्चेचं जे निमित्त आहे ते महत्वाचं आहे नार्वेकरांच्या भूमिकेच्या अनुषंगानं आहे। नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात असा कुठलाही शब्द दिलेला नाही की ते 31 डिसेंबर 2023 पूर्वी आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण करतील। मला यावर सुनील मोदी यांना विचारायचं आहे। सुनील मोदी, मुळात इथूनच हा जो संघर्ष आता नव्या वळणावर जाऊन पोहोचलाय त्याचे परिणाम काय?
नमस्कार नमस्कार। खरं म्हणजे घटनेतील शेड्यूल 10 प्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष हे एक स्वतंत्र पद आहे, म्हणजे कुठलाही पक्षपाती निर्णय न करणारं पद आहे। या सत्ता संघर्षामध्ये सुप्रीम कोर्टानं त्यांना अधिकार दिला की अपात्रतेच्या ज्या याचिका आलेल्या आहेत त्या याचिकावर निर्णय घ्या रिझनेबल टाइम मध्ये। आता रिझनेबल टाइम याचा अर्थ की मला जो वाटतो तो टाइम असा होत नाही। उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टानं जेव्हा तुम्हाला एक अधिकार दिलेला आहे तो एका कायद्याच्या फ्रेमवर्क मध्ये तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे। जर तो तुम्ही निर्णय फ्रेमवर्क मध्ये घेतला नाही तर भविष्यामध्ये अनेक कायदेशीर प्रश्न निर्माण होतील। आता ज्याप्रमाणे उच्च सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की 31 डिसेंबरच्या आत तो निर्णय घ्या, आता जर याला संमती राहुल नार्वेकरनी दिली नाही तर मला असं वाटतं उच्च सुप्रीम कोर्ट स्वतःच्या अधिकारात हा निर्णय अंतिम घेईल आणि हे हा असा जर प्रसंग झाला तर ते लोकशाहीला घातक आहे। सुनील मोदीजी, आपण असं सांगता आहात की नार्वेकरांची भूमिका लोकशाहीला घातक आहे। अभिजित बोराटे, आपल्याला हे पटतंय का? आपल्यासाठीचा वेळ सुरू होतोय। अभिजित जी बोला, नेमकं बोलायच्या वेळेला तुम्हाला फोन येत आहेत। मला असं प्रत्येक मान्यवराला सांगायचं आहे की कृपया आपले फोन DND मोडवर ठेवा जेणेकरून चर्चेत अशा प्रकारचा खंड पडणार नाही। अभिजित जी आवाज येतोय का? या चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे। अभिजित बोराटे जोडले जातील तेव्हापर्यंत त्यांच्यापर्यंत परत जाऊ। मला या निमित्ताने विचारायचं होतं सुनील मोदी, आपल्याला माझा पुढचा प्रश्न असेल की जर हा घटनात्मक पेच वाढला तर तुमची भूमिका काय असेल, तुमची याचा अर्थ तुमच्या गटाची भूमिका काय असेल? नाही, आम्ही आमच्या गटाची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका अत्यंत सरळ आहे। रिझनेबल टाइम मध्ये जेव्हा त्यांनी निर्णय घेतला नाही तेव्हा आमच्या गटाचे प्रमुख सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि आम्ही हे निदर्शनाला आणून दिलं की राहुल नार्वेकर हे घटनेप्रमाणे काम करत नाहीये। हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे आणि हे मुळातच सरकार घटनाबाह्य आहे हे आपण आम्ही मानतो, परंतु घटनेनं त्याला घटनाबाह्य ठरवलं पाहिजे। याची जी प्रोसिजर आहे ते प्रोसिजरच ते करत नाही। याचिका तुमच्या समोर आहे, ते आहेत बरोबर की नाही बरोबर, त्याच्यावर निर्णय होणं आवश्यक आहे की नाही आहे, याच्यावर राहुल नार्वेकर हे एक भारतीय जनता पार्टीचे किंवा महायुतीचे घटक म्हणून काम करतायत हे सुनील प्रभूंनी उच्च न्यायालयामध्ये दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून तर सुप्रीम कोर्टाने म्हणून तर 31 डिसेंबरच्या आता निर्णय घ्या। त्यांनी जे फ्रेश वेळापत्रक दिलं तो फेब्रुवारी ते नाकारले आणि हा सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे की जर एखादं संविधानिक पद जर योग्य घटनामध्ये काम करत नसेल तर त्याला तिथं अडवण्याचं, त्याला तिथं दिशा देण्याचं आणि त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा हा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाला आहे। बिलकुल सुनील मोदी, आपण तपशीलवार आणि अत्यंत सविस्तर आपली भूमिका मांडलीत। अभिजित बोराटे यांचा संपर्क मध्ये खंडित झाला होता त्यामुळे त्यांना या संपूर्ण मुद्द्यावर उत्तर देता आलेलं नाही। आता अभिजित बोराटे आपल्या सोबत आहेत असा निरोप मला आलेला आहे। अभिजित जी, माझा आवाज येतोय का? आधी ते आपण स्पष्ट करावं। हो, येतोय। आपण सुनील मोदींनी मांडलेले मुद्दे ऐकले असतील। पहिला मुद्दा तर त्यांचा असा आहे की नार्वेकर लोकशाही मार्गानं काम करत नाहीत, घटनेची पायमल्ली करतायत, याच्यावरचं आपलं उत्तर अपेक्षित आहे। आधी विधानसभेचे अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे आणि राहुलजी नार्वेकर साहेब आता चाललेला हॅलो आपला आवाज ये जा करतोय। माझी आपल्याला विनंती, आपण जरा फोन डीएनडी मोडवर ठेवा, अर्ध्या तासात आपल्याला या व्यतिरिक्त कुठलाही फोन घेता येणार नाहीये, म्हणजे तुमचं बोलणं नीट ऐकायला जाईल, प्रेक्षकांना ऐकता येईल आणि आपण सविस्तर बोलत राहावं, आपला आवाज नीट येतोय, बोला। राहुलजी नार्वेकरांची जी आता जी भूमिका आहे ती भूमिका अगदी योग्य आहे, कारण घटनात्मक पेज तयार होण्यासाठी जर त्याच्या गोष्टीला अजिबात तिथं काही स्थान नाहीये। त्याच्यामुळे काय आहे की 31 डिसेंबर पर्यंत जी काही कोर्टाने आपल्याला मुदत दिलेली आहे
त्या मुदतीसाठी जरी राहुलजी नार्वेकरांनी अजून त्यांच्याशी पॉझिटिव्ह प्रतिसाद जरी दिला नसला तरी 31 डिसेंबरच्या आत म्हणजे राहुलजी नार्वेकरच पात्र अपात्रच्या बाबतीतला जो काही निर्णय आहे तो निर्णय ते व्यवस्थित देऊ शकतील. या ठिकाणी मी आपल्याला थोडस थांबवतो सर की तुषार मेहतानी जेव्हा 31 डिसेंबरची मुदत दिली तेव्हा उलट आर्ग्युमेंट केलं की हे तुम्हाला करता येणार नाही, हे संविधानिक पद आहे, त्याला तुम्हाला आदेश देता येणार नाही, कारण 364 अंडर राज्यपाल विधानसभेचे अध्यक्ष यांना आदेश देता येत नाही कोर्ट, असं त्यावेळी त्यांनी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ इनडायरेक्टली 31 डिसेंबरचा त्यांनी आदेश अमान्य करतायत हे त्यातनं सिद्ध होत आहे. नाही अजिबात. आणि म्हणून लोकशाही धोका आहे. नाही नाही, लोकशाही धोक्याला आणण्याचं काही मुळात काही कारणच नाहीये. हा विषय दुसरीकडे भरकटण्याचं पण अजिबात कुणी कसं करू नये, कारण आता राहुलजी नार्वेकर साहेबांनी सांगण्या पाठीमागचं कारण होतं की आता दिवाळी होते, दिवाळी अधिवेशन मात्र परत बाकायच्या सोप्या लागतात, तर ह्याच्यामध्ये कुठेही चुकीचं काम लोकांच्यापर्यंत येऊ नये त्यासाठी म्हणून त्यांनी पुढचे काही 1 महिन्याची मुदत त्यांनी मागून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये असं फारसं काही भाऊ करण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतंय त्याच्यामध्ये. अभिजित बोराटे, आपण असं सांगता आहात की प्राप्त स्थितीमध्ये माहिती घेणे, अधिक तपशील गोळा करणे आणि आपल्या मुद्द्याची मांडणी करणे याच्यासाठी प्रत्येकाला पुरेसा वेळ देणे या टप्प्यांच्या साठी अधिकचा वेळ घेतला गेलेला आहे. पण जो अधिकचा वेळ घेतला गेलेला आहे त्यावरचे आक्षेप आहेत आणि घेतल्या गेलेल्या वेळाच्या बाबतही तुमची नक्की भूमिका काय आहे? नाही, मी आता तेच सांगितलं मी की पुढच्या काही थोड्या दिवसांमध्ये म्हणजे न्यायालयाने जर 31 डिसेंबर सांगितलेलं असेल, राहुलजींनी त्याच्यावरती अजून कुठल्या प्रतिक्रिया जरी दिल्या नसतील, त्याच्या पाठीमागचं कारण हेच होतं की पुढचा 1 महिन्याचा कालावधी जर तुम्ही आम्हाला देताय तर आम्ही अगदी योग्य प्रकारे त्याचा न्याय जो काय असेल तो देऊ शकतो. या भूमिकेतून राहुलजी नार्वेकरांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेल्या नसतील. मोदीजी, आपलं उत्तर लागेल या प्रतिवादावर, आपलं उत्तर लागेल सुनीलजी. नाही नाही, काय बोराटे साहेब, हे माझी विनंती आहे बोराटे साहेबांना, आपण वस्तुस्थिती जाणून घेऊ. मे मध्ये निकाल लागला, रिझनेबल टाइम सांगितलं, रिझनेबल टाइमचा अर्थ काय याच्यावर बहस झाली, म्हणजे चर्चा प्रतिवाद झाली. त्यावेळी राहुल नार्वेकर असं म्हणाले की हा रिझनेबल टाइम ठरवण्याचा अधिकार मला आहे, तो 1 वर्षही असू शकतो, 1.5 वर्षही असू शकतो. मुळातच हे अशा प्रकारचे स्टेटमेंट हे राहुल नार्वेकर घटनाबाह्य किंवा लोकशाही विरोधी वागतात हे सिद्ध होतंय. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो, सुप्रीम कोर्टामध्ये गेले 4 महिने या विषयावर सांगतायत की तुम्ही एक व्यवस्थित वेळापत्रक द्या, त्या वेळापत्रकानुसार आपण कामकाज करा. तुम्ही व्यवस्थित वेळापत्रक देत नाही, तुम्ही व्यवस्थित त्याच्यातल्या नोटिसा करत नाही, हेरिंगचे दिवस ठरवत नाही. हेरिंग संध्याकाळी 4 सुरू करता, किती आहे, तुम्ही 11 नाही सुरू करत, 4 सुरू करता, 6-7 संपवतात. अरे राहुल नार्वेकर यांना एखादा दिवस सकाळी 10 संध्याकाळपर्यंत मिळू शकत नाही काय? म्हणजे त्यांचं इंटेन्शन आहे की या याचिका अपात्रतेच्या आहेत, त्या लवकर त्याच्यावर निर्णय होऊ नये असंच आहे. सुप्रीम कोर्टानं सांगितलं. सुनीलजी 1 मिनिट, यातला एक मुद्दा घेतो आणि पटकन आपल्या सोबत असलेल्या अभिजित रावांना बोलतं करतो. अभिजितजी, आधी जो मुख्य मुद्दा यात सातत्यानं मांडला जाण्याचा आपल्याला ऐकायला येत असेल तो प्रयत्न पण उद्धव गट करतोय की मुळात हे सरकारच घटनाबाह्य आहे. आपण स्वतः याचा प्रतिवाद न्यायालयात कसा करता आहात? सर्वप्रथम मला सांगायला हे इच्छित आहे की घटनाबाह्य सरकार म्हणून काय घटनाबाह्य सरकार होत नाही. आता हा जो विषय जो आहे हा विषय न्यायालयीन विषय आहे, त्याच्यामुळे विरोधी पक्षातल्या लोकांनी बोलणं स्वाभाविक आहे, घटनाबाह्य. पण विरोधी पक्षांना मला एक विनंती करायची आहे की हा म्हणजे हे राजकारण वगैरे हा विषय थोड्यासाठी बाजूला ठेवू. आपण शिवसेना हा पक्ष एका हिंदुत्ववादी विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आणि बाळासाहेबांची विचारधारा ही जोपासायचं काम जर कुणी केलं असेल तर ते आदरणीय एकनाथ शिंदेंनी केलेले. त्याच्यामुळे विरोधाभास आहे की एकनाथ शिंदे अजित पवारांना शिव्या देऊन बाहेर पडले आणि तेच अजित पवारला घेऊन आज सत्ता करतायत आणि हिंदुत्वाची भाषा करतायत. हे मुख्यमंत्र्यांसाठी ते बाहेर पडणे ते सिद्ध आहे, ऑन रेकॉर्ड सिद्ध आहे. अभिजित्रा, उत्तर अपेक्षित करतो आपल्याला. मुद्दा ऐकायला येतोय का उत्तर नाहीये?
नाही आता साहेब सांगतात की तुम्ही अजितदादांना तुम्ही सोबत घेतलं, पण मला त्यांना सांगायला हे मला मला सांगूचे असं वाटतंय की तुम्ही आता म्हणजे मागच्या 2014 निवडणुका झाल्या, 2019 निवडणुका झाल्या, म्हणजे राष्ट्रवादी परिणाम राष्ट्रवादीला सोबत घेणं काँग्रेसला सोबत घेणं हे काय आता काही निवडणुका झाल्यात आमदार यांचे आले आमदार त्यांचे आले म्हणून ताबडतोब तुम्ही सांगितलं असं नाहीये. तर ठाकरे साहेबांचा जो काही प्लॅन होता हा पूर्वनियोजित प्लॅन होता आणि हा प्लॅन शिंदे साहेबांच्या लक्षात आला होता, त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जायचं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि जर बाळासाहेबांनी अभिजित जी माझे मित्रच आहेत, अभिजितजींना साधा माझा प्रश्न आहे की एकनाथ शिंदेजी दोन मुद्द्यांवर बाहेर पडले, एक उद्धवजी एक बाळ उद्धवजी ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेत नाही हा एक मुद्दा, आणि दुसरा मुद्दा की ज्यांना परंपरागत काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला उद्धव स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं हे आम्हाला शक्य नाही आणि म्हणून आम्ही उद्धवजींची सुनीलजी एक मिनिट सुनीलजी, आपण न्यायालयीन लढाईच्या निमित्तानं केलेली चर्चा सुरू केलेली चर्चा ही राजकीय आखाड्यापर्यंत जाऊन पोहोचली, प्रत्यक्षात बघायला गेलं तर आता अजित पवार हे ज्यांना सोडून आले आहेत त्यांचे विचारच सगळ्यात जास्त आतापर्यंत घातक ठरले होते असा शिंदेंचा दावा होता. अभिजित बोराटेंना हा मुद्दा मांडता यायला हवा होता. आपण आणखीन चर्चेला पुढे नेणार आहोत आणि ती चर्चा न्यायालयीन आणि विधिमंडळाच्या अधिकार क्षेत्राच्या संदर्भातली आहे. मला त्यानिमित्तानं आपल्याला पटकन विचारायचं आहे की सुनीलजी, न्यायमंडळ हे विधिमंडळाला आदेश देऊ शकतं का की अमुक तारखेपर्यंत आपला निकाल आला पाहिजे? एक वक्तव्य सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडून आलं की विधिमंडळ हा लवाद आहे आणि लवाद असल्यानं तो सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन आहे. मला वाटतं की या संदर्भातला खुलासाही होणं गरजेचं आहे. अभिजितराव, याचं उत्तर तुम्ही तयार ठेवा, एक वेगळा प्रश्न याच निमित्तानं मी आपल्याला विचारणार आहे. आधी सुनील मोदी बोलतील. घटनेतील कलम 364 प्रमाणे राज्यपाल असो, विधान परिषद अध्यक्ष असो, या राष्ट्रपती असो, या लोकसभेचे सभापती असो, यांना विशिष्ट परिस्थिती जर असेल तरच सुप्रीम कोर्ट निर्णय आदेश देऊ शकतो असे अनेक वर्डिक्ट्स आलेले आहेत. गेले 4 महिने सुप्रीम कोर्ट अध्यक्षांना सांगत होत की तुम्ही योग्य वेळापत्रक द्या, योग्य निर्णय करा. ते राहुल नार्वेकर त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेत नव्हते. अशा परिस्थितीत न्यायालयाला सुप्रीम कोर्टाला सेक्शन काही मला आठवत नाही त्या सेक्शन मध्ये हा आदेश देता येऊ शकतो आणि हा आदेश राहुल नार्वेकरना मानावाच लागेल. याच्यावर अभिजित बोराटे आपलं उत्तर लागेल ते अशा अर्थानं की न्यायालयाचा आदेश पाळला नाही तर महाराष्ट्रात घटनात्मक पेच निर्माण होईल, न्यायपालिका आणि विधिमंडळ एकमेकांच्या आमने सामने असतील, हे लोकशाही व्यवस्थेला मानवणारं नाही अशी ज्येष्ठ कायदे तज्ज्ञांची भूमिका आहे. या चर्चेमध्ये आपण थोड्या वेळापूर्वी पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची ही भूमिका ऐकवलेली आहे. बोला. अशा काही अडचणी राज्यामध्ये तयार होतील असं मला काही वाटत नाही. 31 डिसेंबर पर्यंत राहुलजी नार्वेकर राज्याला जो काही अपेक्षित निकाल आहे तो निकाल ते नक्कीच देऊ शकतील याचा मला ठाम विश्वास आहे. तुम्हाला असं वाटतं की 31 डिसेंबर पर्यंत राहुल नार्वेकरांचा निकाल येईल आणि अपेक्षित असेल? तुमच्या या अपेक्षित शब्दातच खरी गंमत दडली असं मला वाटतं. सुनीलजी 30 सेकंदात प्रतिक्रिया द्या, यानंतरचा एक प्रश्न मी अभिजितरावांना लगेच विचारेन. नाही, अपेक्षित बघा, निर्णय काय द्यावा हा राहुल नार्वेकरांचा विषय आहे. राहुल नार्वेकरांनी कायद्याप्रमाणे जर निर्णय दिला, 10 शेड्यूल प्रमाणे निर्णय दिला, तर निर्णय हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या बाजूनेच लागेल. कसा काय लागेल, काय तर्क आहे आपला की निर्णय हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनच लागू शकतो? याचा तर्क असा आहे, 10 शेड्यूल व्हेरी क्लिअर, म्हणजे अगदी स्पष्ट सांगतं की जरी तुम्ही बहुसंख्य लोक फुटला तर ते मर्जिंग होणं आवश्यक आहे, त्याला तुम्हाला वेगळा. बघा, ज्यावेळी फुटले त्यावेळी शिवसेना ही उद्धवचीच होती, ती उद्धवची शिवसेना त्या काळात त्यांचेच व्हीप चालले होते हे सुप्रीम कोर्टानेही म्हणले. पण सुनील मोदी संपूर्ण शिंदे गट ज्याला आता शिवसेनेचं चिन्ह आणि नाव मिळालेलं आहे तो म्हणतो की ते फुटलेलेच नाही आहेत.
यावरच अभिजित बोराटे आपलं काही उत्तर आहे का? तुम्ही फुटी राहत की तुम्ही आहे त्या पक्षातच स्वतःची भूमिका मांडणारे लोक आहात? आहात कोण आपण? एक तर आम्ही पक्ष सोडलेला नाहीये. पक्षामधले जेवढी काही आमदारांची खासदारांची किंवा कार्यकर्त्यांचं जे संख्याबळ आहे हे आमच्या सोबत आहे आणि पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे आम्हाला दिलेलं यथार्थ शिक्कामोर्तब झालेलं की हा पक्ष आमचाच आहे. आम्ही कोणी फुटीर नाहीये किंवा आम्ही पक्षातून बाहेर पडलेलो सुद्धा नाहीये. हो ऐकतोय. निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला होता त्याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही चॅलेंज केलेला आहे. ते अजून न्यायप्रविष्ट आहे. सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावर अंतिम निर्णय होण्या बाकी आहे. हा एक मुद्दा. आणि सुप्रीम कोर्टानं मे मध्ये जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये स्पष्टपणे पक्षप्रतोद आणि गटनेता हा ठरवण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार आहे त्यावेळी असं स्पष्ट नमूद केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं पण सुनील मोदीजी शिंदेचे सगळे समर्थक म्हणतायत की विचारांशी प्रतारणा केल्यानं त्यांनी स्वतःच निवडलेला अध्यक्ष बदलला. त्यांनी यापूर्वी उद्धव ठाकरेंच्याकडे जी जबाबदारी दिली होती त्याचं पालन उद्धव ठाकरेंनी केलं नाही म्हणून त्यांनी अध्यक्ष बदलला. अध्यक्ष हा बहुमतानं निवडला गेला पाहिजे असं जर घटनेत अर्थात पक्षीय घटनेमध्ये आणि निवडणूक आयोगाच्या रचनेमध्ये मांडलं गेलंय तर त्याच बहुमतांनी त्या व्यक्तीला बदललं ज्या व्यक्तीला त्याच बहुमतांनी त्या पदावर आधी नेमलं होतं. हे शिंदे सरकारांचं हास्यास्पद विधान आहे. एकतर गुवाहाटीमध्ये अध्यक्ष बदलला जात नाही. तो बदलला जाऊ शकतो मुंबईच्या शिवसेना भवन मध्ये होणाऱ्या मीटिंग मध्ये. त्या मीटिंगला ते कोण आले नाहीत. त्या गुवाहाटीला त्या काळात होते. हा एक महत्वाचा मुद्दा. मुद्दा दुसरा की ज्या विचारांची जबाबदारी उद्धवजींच्यावर दिली होती त्याची प्रतारणा केली मग तुम्ही मंत्रिमंडळात का होता. तुम्ही मंत्री का झाले. त्यावेळी त्यांनी पाठिंबा का घेतला. हा या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित म्हणजे उत्तर मिळत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं ज्या विचारांचं उद्धवजींनी पालन केलं नाही तर सत्तेत आल्यानंतर ते विचारांचं तुम्ही पालन करताय का? ठीक आहे. आपण त्या राजकारणात परत एकदा अडकायला नको. तो विषय पूर्ण राजकीय चर्चेच्या अनुषंगाने तो पुढे जाईलच. पण अभिजित बोराटे मुद्दा असा आहे की ज्या मुद्द्याच्या म्हणजे ज्या पद्धतीनं हे प्रकरण एक एक टप्प्यानं पुढे सरकत आहे तुमच्या लेखी घटनात्मक पेच निर्माण होणार नसेल तर 31 डिसेंबरला निकाल येईल का? मी मगाशी तेच तुम्हाला सांगितलं मी की 31 डिसेंबरपर्यंत राज्याला जो काही निकाल अपेक्षित आहे अपेक्षित म्हणजे अपेक्षित माझ्या शब्दाचा कोणी विपर्यास करू नका म्हणजे राज्याला निकाल येणं जो गरजेचा आहे तो 31 डिसेंबरच्याच नक्की रिझल्ट येऊ शकेल. आपण असं सांगता आहात वारंवार की राज्याला ज्या निकालाची सध्या वाट पाहावी लागतेय तो निकाल 31 डिसेंबरच्या पर्यंत आलेला असेल. मग मला एक आणखीन प्रश्न अभिजित बोराटे आपल्याला विचारायचा आहे की हा निकाल समजा तुमच्या विरोधात गेला तर काय? एकतर पक्ष आमचा आहे, चिन्ह आमचा आहे आणि आम्ही शिवसेनेतनं बाहेर पडलेलो नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला कोणतीही भीती नाहीये. भीती नाही याचा अर्थ काय? निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे, आमच्या विरोधात लागणार नाही अशातला भाग नाहीये. न्याय व्यवस्थेवरती आमचा 100% विश्वास आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे काय की राहुलजी नार्वेकरांनी जो इतका जो वेळ इतका विलंब लागलेला आहे जर का निकाल लवकर लागला असता जर तो समजा आमच्या बाजूने लागला असता तर काही विरोधकांनी आमच्या नावाने परत खडे फडे सुरुवात केली असती की बाबा यांच्या नावाने निकाल लावला. जर तो निकाल ठाकरे साहेबांच्या जर बाजूने लागला असता तर तो आमची लोक म्हणले असते की बाबा हा निकाल लवकर तुम्ही लावलेला आहे. तर ह्याचा पूर्णतः अभ्यास करून जो तो योग्य निर्णय असेल तो योग्य निर्णयासाठी राहुलजी नार्वेकर वेळ घेत आहेत आणि आम्हाला खात्री आहे पक्ष आमचा आहे आणि बाळासाहेबांची जी विचारधारा आहे त्या विचारधारेवरती आम्ही अगदी ठामपणे आता काम करत आहोत. त्याच्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे की अपात्रच्या बाबतीतला निकाल आमच्या विरोधात लागणार नाही. अभिजित बोराटेंच्या या मतप्रदर्शनावर आपल्याला 30 सेकंद पटकन चर्चेतली सुनील मोदी यांना द्यायचे. सुनील मोदी चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपण 30 सेकंदात मत प्रदर्शन करावं. नाही मी असं म्हणलं की राहुल नार्वेकर यांनी सतसत विवेक बुद्धी विचारात घेऊन घटनेच्या 10 शेड्यूलचा नीट अभ्यास करून जर 10 शेड्यूल प्रमाणे जर त्यांनी निर्णय दिला तर मला असं वाटतं शिंदे गटातील सर्व आमदार हे अपात्र होतील. आता 10 शेड्यूलचा अर्थ अनेक वेळा कर्नाटक गोवा मध्य प्रदेशमध्ये पॉझिटिव्ह लागलेले आहेत त्या निर्णयाचाच आधार इथं घ्यावा लागेल आणि म्हणून बघूया राहुल नार्वेकर खऱ्या अर्थानं लोकशाही टिकवण्यासाठी घटनेप्रमाणे निर्णय घेत आहेत
काय हे सरकार टिकवण्यासाठी निर्णय घेत आहे त्याची वाट पाहावी लागेल. ठीक आहे, आपण दोघेही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात आणि आपापली मतं मांडलीत. त्यानिमित्तानं महाराष्ट्रात 31 डिसेंबरपर्यंत काय होऊ शकतं याचा अंदाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला असं आम्हाला वाटतं. तूर्तास वेळमर्यादा असल्यानं या चर्चेला आपण इथंच थांबवतोय. आपण दोन्ही मान्यवर चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.